आता आपण उघड टॉप 9 राजकीय बातम्या. पळून गेलेल्यांमधील काहींचे तरंग आमच्यापर्यंत पोहोचतात, त्या तरंगांचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ. शिंदे गटातील आमदार संपर्कात असल्याचे राऊतांचे संकेत. पळून गेलेल्यांना कळालंय की आपण पुन्हा निवडून येणार नाही असाही दावा. ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी शिंदे गटाशी संपर्क केल्याचा नरेश म्हस्केंचा दावा. 6 जणांचा गट तयार करण्याचा त्या दोघांचा प्रयत्न असल्याची नरेश म्हस्केंची माहिती. अजित पवार गटातील आमदार संपर्कात आहेत. जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करतायत. अनिल देशमुखांचा दावा. एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही. अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात जाणार अशा बातम्या चुकीच्या. माणिकराव कोकाटेंचा दावा. मी अजित पवारांसोबतच, मंत्री धर्मराव आत्राम यांचं स्पष्टीकरण. तर जयंत पाटील आणि अजित पवार गटात येणार. सरकारचं काम पाहून सगळे अजितदारा गटात येतील. आत्रामांचा दावा. रोहित पवारच भाजपत जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक. मंत्रीपदासाठी रोहित पवारांनी अनेकदा भेटीगाठी घेतल्या. अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेंचा दावा. मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अजून जागा जिंकलो असतो. मवियात विधानसभेचा फॉर्म्युला ठरण्याआधी नाना पटोलेंचं वक्तव्य. तर मोठा आणि लहान भाऊ हा मुद्दा होऊ शकत नाही, राऊतांना उत्तर. मवियात कोणीही लहान आणि मोठा भाऊ नाही. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार. आमच्यात सध्या कोणताही वाद नाही अशी स्पष्टोक्ती. श्रीकांत शिंदेंना मंत्री करा, धैर्यशील मानेंची मागणी. श्रीकांत शिंदे 3 वेळा खासदार झाले, त्यांना पडद्यावर आणल्यास तरुणाईला बळ मिळेल, मानेंचं विधान.